वैसे बेलगाम हलके में भाजपा और कांग्रेस में ही मुकाबला कहा जा रहा है, लेकिन पिछले 67 साल से मराठी लोगों की आवाज बनकर जो महाराष्ट्र एकीकरण समिति है वो भी हमेशा चुनाव में रही है, वो अपने अस्तित्व का लड़ा लड़ रही है, अपने वजूद की लड़ाई वो जंग अब लड़ते हुए आगे बढ़ रही है। लिहाजा इस चुनाव में भी महाराष्ट्र एकीकरण समिति के उम्मीदवार महादेव तुकाराम पाटिल, जो एक आम इंसान है, वो पेशे से चाय बेचते हैं, आपने देखा होगा कि चाय बेचने वाला प्रधानमंत्री भी बन गया, इस तरह की बातें तो कही जाती हैं, लेकिन ये हकीकत में चाय बेचते हैं क्योंकि प्रधानमंत्री को तो चाय देते हुए किसी ने देखा नहीं है। खैर, लेकिन ये महादेव तुकाराम पाटिल उम्मीदवार हैं, वो आम इंसान है, वो आम इंसान की तरह वो चाय बेचते हैं और चाय के कारोबार के बाद वो महाराष्ट्र एकीकरण समिति के साथ बड़े ही वफादारी के साथ, ईमानदारी के साथ अपनी खिदमत अंजाम दे रहे हैं। पिछले 50 साल से उन्होंने महाराष्ट्र एकीकरण समिति का काम किया है, खिदमत अंजाम दिए हैं और उनके पीछे एक बड़ा मराठी लोगों का जो है उनके काफिला है और उस काफिले की बुनियाद पर वो बहुत ज्यादा वोट लेंगे और जीत भी दर्ज कर सकते हैं, इस तरह का दावा। खैर, हम उनके दफ्तर के सामने मौजूद हैं, हम अंदर जाते हैं और देखते हैं कि महादेव तुकाराम पाटिल, जो एक आम इंसान है, बिल्कुल आम इंसान, और ये चुनाव में उतरे हैं और महाराष्ट्र एकीकरण समिति की जानिब से वो इसमें अपनी उम्मीदवारी दर्ज किए हैं और वो जीतने का भी दावा करते हैं। खैर, आइए देखते हैं, उनसे बात करते हैं, गुफ्तगू करते हैं कि मौजूदा हालात में और भाजपा और कांग्रेस के दरमियान इस दौड़ में, इस रेस में वो अपने आप को कहाँ देखते हैं, इसी पर हम उनके साथ गुफ्तगू करने यहाँ पर उनके दफ्तर के सामने आए। सभी जानते हैं कि पिछले 67 सालों से महाराष्ट्र एकीकरण समिति अपने वजूद की लड़ाई लड़ रही है, अपने वजूद की जंग लड़ रही है। कभी 6-7 उम्मीदवार उनके जीत दर्ज किया करते थे, लेकिन अब हम देख रहे हैं कि अपने वजूद की लड़ाई वो लड़ रही है। लिहाजा इस चुनाव में भी हमारे साथ महादेव तुकाराम पाटिल, जो मैदान में है, एक आम इंसान है जिन्हें उम्मीदवारी दी गई है, वो आज हमारे सामने मौजूद है। सर, सबसे पहले हमारे चैनल पर खैर मकदम इस्तकबाल, स्वागत है सर। जैसे हमने देखा कि पिछले 67 साल से मराठी लोगों की आवाज बनकर महाराष्ट्र एकीकरण समिति लड़ाई तो लड़ रही है, लेकिन ये लड़ाई कहीं तो धीमी होती जा रही है और भाजपा और कांग्रेस की इस रेस में महाराष्ट्र एकीकरण समिति अपने इस दौड़ में आगे कैसे निकल पाती है, आप कैसे देख रहे सर? आज एकंदर परिस्थिति पाहिल्यानंतर दीर्घकाळ लोकशाहीच्या माध्यमातून प्रदीर्घकाळ लढा चालल्यामुळे थोडं कमी जास्त होणारच, आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र एकीकरण समितीला कधी कमी दिवस आले आणि कधी जास्त दिवस आले, त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा थांबलेला नाही। महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा सर्वसामान्य जनता चालवते, आमचं नेतृत्व येतंय, नेतृत्व जातंय, परंतु लढा शेवटपर्यंत जाण्यासाठी आज आमचा सीमाप्रश्न, ज्या सीमाप्रश्नासाठी आपल्या भाषेसाठी आम्ही लढतो आहोत, तो सुप्रीम कोर्टात असल्या कारणानं काही लोकांचं मत होतंय की बाबा आता सुप्रीम कोर्टात आहे, आम्ही काय करायचं, कशासाठी लढायचं, असे काही थोडे लोकांचं मत असल्या कारणानं मध्यंतरी शिथिलता आली। आणि ज्या वेळेला आम्ही या समितीच्या माध्यमातून ही निवडणूक, लोकसभेची निवडणूक ही एक वेळ बहिष्कार टाकला होता, एक वेळ ओपन मत दिलं होतं, त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा फायदा त्यावेळेला झाला। आणि ज्या वेळेला आमचे जे मतदार ओपन ठेवल्यामुळे जे राष्ट्रीय पक्षाला जाऊन मिळाले ते परत आमच्याकडे आले नाही, त्यामुळे थोडी शिथिलता निर्माण झाली। म्हणून आम्ही आमचा मतदार, आमची लोकशाहीच्या माध्यमातून लढाई चालू आहे, तो मतदार आमचा दुसरीकडे जाऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवत आहे। आणि आज एक परिस्थिती बेळगावमध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण एका राष्ट्रीय पक्षाला, भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात एक उमेदवार मिळाला नाही, त्यांना बाहेरून उमेदवार मागवावा लागला, हीच एक मोठी शोकांतिका आहे। आणि त्याचाच फायदा महाराष्ट्र एकीकरण समितीला निश्चितपणे होणार आहे। आणि दुसरा राहिला पक्ष काँग्रेसचा, काँग्रेसचा सुद्धा जो उमेदवार आहे तो कमी वयाचा, अजून त्याला अनुभव नाही, आणि भाजपमधले नाराज मतदार काँग्रेसला मतदान करू शकणार नाहीत, ते महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करू शकेल, एक वेळ करतील, परंतु ते काँग्रेसला मतदान करणार नाहीत। आणि काँग्रेसमधले काही जे नाराज आहेत ते भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाहीत, ते महाराष्ट्र एकीकरण समितीला करतील, आणि या दोघांच्या साठमारीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती पुढे निघून जाईल, हा एक आत्मविश्वास मला आहे।
हा हे तुमचं गणित आहे की तुम्हाला असं वाटतं की बाहेरून उमेदवार आणल्या कारणाने किंवा या साईडला लहान वयाचा उमेदवार असल्यासारखे तुम्ही बोलताय. खरं कुठेतरी मराठी वोट सुद्धा दुसरीकडे शिफ्ट होत आहे आणि जो लढा 67 वर्षांनी जो लढत आलाय तुम्ही आतापर्यंत कुठेतरी ती धार बोथट झाली असं वाटत नाही का तुम्हाला? मला अजिबात वाटत नाही धार बोथट झालेली, कारण माझा 51 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये आहे. याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेला स्थितीत आमच्या संघटनेमध्ये आली महाराष्ट्र किकन समितीमध्ये, परंतु ज्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या त्या वेळेला आमचा मतदार समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय आणि या वेळेला येतो खंबीरपणे. महाराष्ट्र एकीकरण समिती मध्यंतरी शिथिलता आली असं तुम्ही जे बोललाय त्याला काय अंतर्गत लाथाळ्या कारणीभूत आहेत? अंतर्गत लाथाळ्या नाही, जसा लढाईचा काळ वाढत जातो हा लढा रस्त्यावरची लढाई आम्ही लढत असताना 2004 साली आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर एक थोडी शिथिलता, म्हणजे काय सुप्रीम कोर्टामध्ये लढाया त्याला रस्त्यावर कशाला लढायचं, ही एक मानसिकता निर्माण झाली होती आणि त्या गोष्टीला आज 20 वर्ष झाली, त्यामुळे थोडी शिथिलता आली होती. परंतु ती पुन्हा एकदा रस्त्यावरच्या लढाईमध्ये सुद्धा सक्षम, म्हणजे ज्या वेळेला 2020 पासून जे तरुण पुन्हा सक्रिय झाले या सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांना समजायला लागलं की कुठंतरी भाषेवरती अन्याय होतोय आणि भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषा टिकवण्यासाठी आम्हाला महाराष्ट्र किकन समितीशिवाय पर्याय नाही. आणि ज्या वेळेला रिंग रोडचा प्रश्न आला, बायपासचा प्रश्न आला, मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणून बुजून ज्या वेळेला घेण्याचा प्रयत्न या सरकारनं चालवला, त्यामुळे पुन्हा एकदा तरुण महाराष्ट्र किकन समितीशी जोडण्यात आले आणि आज त्याचं फलित आम्हाला या 4 वर्षामध्ये आम्हाला दिसायला लागलंय आणि निश्चितपणे मताची टक्केवारी सुद्धा आमची निश्चित वाढणार आहे. गेल्या वेळेला 1,17,000 आमचं यावेळेचं गणित आहे, 1.5 लाखापर्यंत आम्ही जाण्यात पोचेन असं आम्हाला वाटतंय, मला स्वतःला तरी वाटतंय. आणि एकंदर जर मतदारसंघात आम्ही 3 मतदारसंघामध्ये फिरतो आहोत त्या दृष्टिकोनातून, ज्या वेळेला मी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेतोय त्यावेळेला त्यांच्यातून त्यांच्या बोलण्यातून एक प्रचंड आत्मविश्वास मला दिसतोय. जरांगे पाटील सारखे स्टार प्रचारकाली खरं तर त्यांनी मराठी लोकांना संघटित करण्यासाठी आले होते, खरं त्याचा फायदा कुठेतरी महाराष्ट्र एकीकरण समितीला सुद्धा झालाय. खरं ज्या प्रकारे एक लोकांचा पब्लिक जेवढी जमायची होती तेवढी जमली नाही, जनता आली नाही असं म्हटलं जाते त्याबद्दल, कारण पब्लिक आमची जमायची त्या पद्धतीची जमली होती, त्याच्यामध्ये जास्त जमणार होती पब्लिक, कारण येळूर सारख्या गावामध्ये यात्रा होती, त्यामुळे येळूर सारखं गाव एक महाराष्ट्र एकीकरण समितीचं बलाढ्य गाव आहे, तिथून पब्लिक त्या दिवशी आली नाही. आणि खादरवाडीमध्ये वार पाळलेले होते, म्हणजे गावातला माणूस बाहेर यायचा नाही आणि बाहेरचा माणूस आत जायचा नाही, त्यामुळे थोडा जनतेच्या याच्यावरती परिणाम झाला. आणि यात्रा विविध भागामध्ये लक्ष्मी यात्रा असल्या कारणाने थोडा हे झालं, त्याच्यातूनही ही जी पब्लिक जमली ही स्वाभिमानी पब्लिक होती, स्वाभिमानी जनता होती, त्यामुळे आम्ही कमी जमलो असं आम्हाला वाटत. राजकारण म्हणजे पैशांचा खेळ म्हटला जातो सर, तर समिती कुठेतरी मागा याच्यामध्ये लोकांना जोडण्यात काय फक्त मराठीला घेऊनच लोक तुमच्या पाठीशी राहतील असं वाटतंय? 100%, कारण जनतेला माहित आहे महाराष्ट्र एकीकरण समितीकडे कुठला फंड येत नाही, त्यामुळे जनता आम्हाला पैसाही देते, नोटही देते आणि वोटही देते, हा अनुभव आहे. त्यामुळे जनतेच्या मदतीवरतीच आम्ही आतापर्यंत निवडणुकीला सामोर गेलेलो आहे. आणि मला वाटत नाही की मी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समितीनं 51 वर्षाच्या संघर्षानंतर मला जे तिकीट दिलं, एक सामान्य कार्यकर्त्याला, हाच फरक या महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये आहे आणि तो निश्चित समाजामध्ये एक वेगळा मेसेज त्यामुळे गेलेला आहे. त्यामुळे आम्ही पैशाला महत्व देत नाही, किती राष्ट्रीय व्यक्ती पैसा देतील, आमचे लोक पैसा वाटतील आणि घेतीलही लोक, परंतु मत मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला म्हणजे घागरेलाच मत देतील इतका आत्मविश्वास आम्हाला आहे. तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक तुम्ही जिंकणार असं तुम्हाला आत्मविश्वास आहे का वोटिंग जास्त घेणार असं वाटत? नाही, मी निवडणूक जिंकणार आहे, माझी इच्छाशक्ती प्रबळ असल्या कारणाने माझा आत्मविश्वास आहे मी निवडणूक जिंकणार. महाराष्ट्र एकीकरण समिती हमेशा बेलगाम की सियासत में अपना मरकजी रोल अदा करती रही, भले उसके लिए आज आवाम की हिमायत घटती जा रही हो, क्योंकि जिस भाजपा का जिस तरह से रोल महाराष्ट्र के बेलगाम शहर और अतराफ में देखने को मिला,
तो कुछ नौजवान हिंदुत्व की बुनियाद पर महाराष्ट्र की करण समिति से भाजपा की ओर भी जाते हुए देखा। सागर पाटिल हमारे साथ मौजूद है और सागर पाटिल नौजवानों में काम करने के लिए वह काफी माहिर हैं और लोगों को अपनी तरफ माइल करने के लिए वह काफी उस तरह का वह हुनर भी रखते हैं। सबसे पहले आपका खैर मकदम इस्तकबाल सर हमारे चैनल पर। महाराष्ट्र एकीकरण समिति को हमने भी देखा है सर, 50 साल हमारी भी उम्र देखी काफी हुई है, हमने कई सारे चुनाव देखे। कुठेतरी अंतर्गत लाथाड्या, मी आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा प्रश्न हा विचारलेला, अंतर्गत लाथाड्या याला कारणीभूत आहे किंवा नेते मंडळी ह्याला सशक्तपणे ह्याला लीड करण्यात कुठेतरी कमी झाले असं काही वेळात तुमची मला बघा। वास्तविक एक युवा म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती ही एक चळवळ आहे, ज्या वेळेला आपण म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती काय आहे हे ज्या वेळेला आम्हाला समजलं की ही एक चळवळ आहे आणि चळवळ कशासाठी आहे की आपला जो भाग होता ह्यो 100% मराठी माणसाचा भाग होता आणि देशामध्ये ज्या वेळेला भाषेच्या आधारे प्रांत रचले गेले म्हणजे भाषेच्या आधारे राज्य रचले गेले, त्या भाषेच्या आधारे जे राज्य रचले गेले तर आम्ही इकडचे मराठी भाषिक जो होतो तो वास्तविक महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करायचा होता आम्हाला। तर त्यावेळेला त्यावेळेच्या कमिटीच्या चुकीमुळे आम्हाला कर्नाटक राज्यामध्ये घातलं गेलं आणि त्यावेळेपासून आजपर्यंत जे सुरू आहे की आपल्या त्यावेळेपासून आपल्या महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापन झाली त्या सगळ्या नेते मंडळींनी ही चळवळ सुरू केली, त्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो संघर्ष होता तो संघर्ष देशव्यापी आंदोलन त्याच्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असू देत, आचार्य अत्रे असू देत, इवन आमच्या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे उल्लेख केलेला आहे की ह्या बेळगावसह सीमा भागावर ही अन्याय झालेला आहे आणि अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं कुठंतरी ह्या सरकारनं भूमिका घेतला पाहिजे। ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं 2004 साली ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारनं हा प्रश्न सुप्रीम कोर्टात घडला आणि सुप्रीम कोर्टात घडल्यानंतर आजपर्यंत ह्या प्रश्नाला म्हणील तशी म्हणावी तशी चालना मिळेना झाली, ही कुठंतरी देशाच्या न्यायव्यवस्थेची चूक आहे असं आम्हाला दिसून येत आहे। एक युवक म्हणून ह्या प्रश्नाकडे बघत असताना ज्या वेळेला माझी मातृभाषा मराठी आहे ह्या मातृभाषेवर कुठंतरी अन्याय होत असताना, अन्याय म्हणजे नेमका काय अन्याय? आज बघा महाराष्ट्र एकीकरण समिती ही लढते फक्त मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी इतकंच काही लोकांना दिसत आहे, तसं नाही आहे। महाराष्ट्र एकीकरण समिती सर्व भाषिकांना घेऊन, पूर्वी एक काळ होता की त्या ज्या काळामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये प्रत्येक इवन कन्नड भाषिक सुद्धा ह्याच्यामध्ये कन्नड भाषिकांचं सुद्धा मन होतं की बाबा हा हे भाग महाराष्ट्राचा आहे। तर कालांतरानं काय झालं, ह्या डेव्हलपमेंट किंवा ह्या विकासाच्या नावाच्या पडद्याखाली आपल्या सगळ्या युवकांना आपल्या सगळ्या भाषिकांना हे सरकार कर्नाटकचं सरकार असू देत या लोकांना सगळ्यांना बायफर्केट करत आहे की नाही हा भाग कर्नाटकाचाच आहे आणि हो प्रश्न संपला, तसं नाही आहे। 2004 साली नंतर ज्या सुप्रीम कोर्टानं काही निर्णय घेतलेले वास्तविक हो जर प्रश्न खरोखर सुप्रीम कोर्टात जर चालला तर 100% निकाल महाराष्ट्राच्या बाजून लागणार, म्हणजे मराठी भाषिकांचं जे इच्छा आहे की महाराष्ट्रात जायची त्या इच्छेचा। आणि तुमचा जो प्रश्न आहे की नेत्यांचं कुठंतरी चळवळीमध्ये कमी झाले काय झालंय, दीर्घ काळ झाला ह्या लढाईला 67 वर्ष उलटले गेले आणि या 67 वर्षामध्ये मराठी माणसाचा अजूनपर्यंत मराठी माणसाची जी इच्छा आहे की महाराष्ट्रात जाण्याची तो इच्छा म्हणजे न्यायव्यवस्थेनं अजून दिले नसल्यामुळं काही लोकांचं मनोगत असं वाटतं की बाबा हो प्रश्न सुटत नाही। कारण आम्हाला माझ्यासारख्या युवकांना 100% खात्री आहे की ज्या वेळेला खरोखर सुप्रीम कोर्टात जो प्रश्न चालेल सुरू होईल तर हो निकाल 100% आमच्या मराठी भाषिकांच्या नादा। नाही मला असं म्हणायचं होतं की महाराष्ट्रात तिथं शिवसेना सुद्धा 2 वेळा सत्तेत आली आणि इकडे सुद्धा 6-7 MLA होत होते, तर त्यांनी कुठेतरी जाऊन पुढे आपली गोष्ट त्या न्याय केला नाही ह्या लढ्याला असं वाटतंय, कारण कुठेतरी लोक कंटाळलेत नाही घेऊन की किती वर्ष होणार आणि तिकडेच जेव्हा सत्तेत असताना सुद्धा त्यांनी महाराष्ट्र हा जो सीमा प्रश्न आहे हा सोडवला असता, खरं सोडवले नाही हे लोकांच्या मनात कुठेतरी असेल असं वाटतं तुम्हाला का? नाही असू शकतंय। काय झालंय, महाराष्ट्र सरकारच्या सर्व पक्षीय नेत्यांचं ऍक्च्युली ह्याच्यामध्ये म्हणणं खूप महत्वाचं होतं, ज्या वेळेला ह्यो प्रश्न कुठल्याही विधानसभेत सुटण्यासारखा प्रश्न नाही आहे, ह्यो प्रश्न सुटायचा असेल तर त्याला लोकसभेत प्रश्न सुटला पाहिजे। कारण की एका 2 राज्यांची सीमा जर बदलायची असेल तर त्याला एकतर सुप्रीम कोर्ट नाही तर लोकसभा, तर महाराष्ट्राच्या सर्व कर्नाटकच्या सर्व पक्षीय खासदारांचं मत ह्यो प्रश्न सुटायचंच नाही, हे बेळगाव हे कर्नाटकातच राहायचं आहे।
खरं महाराष्ट्राच्या सर्व पक्षीयांनी निर्णय घेतला पाहिजे की आपण बाबा हे प्रश्न सुटण्यासाठी त्यांनी संसदेत किंवा लोकसभेमध्ये आंदोलन केलं पाहिजे आणि त्यांनी सर्व पक्षीय लोक एकत्रित येणार हीच कुठेतरी खंत आहे आणि त्यासाठी आपण कुठेतरी मागे पडावं लागेल. सत्तेत असताना तिथे ही गोष्ट बोलली जात नाही, सत्तेतून उतरल्यावर परत सीमा प्रश्न आठवण येत आहे असं बघितलं जाते. नाही नाही असं असतंयच की महाराष्ट्रातले सर्व पक्ष खास करून भाजपा ह्या गोष्टीला काय करते दरवेळेला की त्यांनी सत्तेत आले तर ह्या प्रश्नाकडे बघत नाहीत, सत्तेत आले नाहीत की त्यांना मराठी माणूस आठवण येतोय. तर हे कुठेतरी सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे होतं. शिवसेना नाही महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कायम सीमावासींच्या बरोबर आहेत. ते आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा त्यावेळेला प्रश्न सोडवायचा होता असं काही लोकांना वाटतंय. तर त्यावेळेच्या त्यांच्या टेक्निकली म्हणजे तांत्रिक अडचणी काय होत्या त्या आम्हाला सुद्धा माहित नाही. युवक नाही बेळगावचे काही लोक उद्धव ठाकरेला जाऊन भेटतात, काही लोक एकनाथ शिंदेला जाऊन भेटतात, कुठेतरी तफावत नजर येते. नाही नाही काय साहेब आपण जे भी सत्तेत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जे काय सत्ताधारी पक्ष म्हणून बसतोय त्याच्याकडे महाराष्ट्र एकीकरण समिती हे एक पालक त्यांनी आमचे बेळगाव महाराष्ट्राचं म्हणतात त्यावेळेला आम्हाला ते एक पालक म्हणून त्यांच्याकडे जावं लागतंय. मग ते कोणी कुठलाही पक्ष असो कुठलाही पक्ष असो आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतंय आणि आमच्यामध्ये लोक संभ्रम निर्माण करतात की यांच्यात गटदट आहेत. आता तसे काही गटदट उरले नाही. काही अफवा ह्या सुद्धा आहेत की तिकडनं पैशांचा सुद्धा आता व्यवहार होतो. बघा आम्ही जर निवडणूक लढवली नाही तर कुठल्या तरी एका पक्षाकडनं पैसे खाऊन लढवले नाही आरोप होणार. महाराष्ट्रातून येतात नाही सांगालो की कुठल्या तरी एका पक्षाकडनं पैसे खाल्लो आणि बसवलो नाही म्हणून आरोप होणार. निवडणूक लढवली तर कुठल्या तरी एका पक्षाकडनं खाल्लो आणि निवडणूक लढवलो हे आरोप होणार. आमचं निवडणूक लढवायचं एकमेव उद्दिष्ट म्हणजे काय महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक किंवा कोणतीही निवडणूक ह्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढाईचा एक भाग म्हणून घेते आणि ह्या भागामध्ये ह्या आमच्या चळवळीला बळकट यावी आमचे कार्यकर्ते दुसऱ्या कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या मोहाला बळी जाऊ नये ह्या उद्देशाने आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवत असतो आणि येणाऱ्या काळातही लढवत राहतो. तरुणांचा रोल ह्याच्यामध्ये मुख्य आहे कारण जे तरुण गेलेत ते पलटून परत महाराष्ट्र एकीकरण समितीकडे यायलेत असं वाटायला चित्र दिसायला आहे. याला परत कुठल्या लेवल पर्यंत जाऊन तुम्ही काम करू कारण तुम्ही सागर पाटील तुम्ही सुद्धा एक युवा कार्यकर्ते आहात युवा नेते आहात तर तुमच्यासारख्या लोकांचा ह्याच्यात महत्वाचा रोल आहे आणि तुम्ही काय तुमची रणनीती असेल. बघा आज तरुणांचा जो रोल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आता गेले काही दिवस गेले 1-7 वर्षांमध्ये आम्ही आरोग्याच्या सुविधा असो त्याच्यानंतर आम्ही शैक्षणिक सुविधा असो आम्ही जनतेच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत ते त्यांना पुरवायचा प्रयत्न करायला लागलोय. आमच्यावर जे पूर्वी आरोप व्हायचे की ह्यांनी फक्त 1 नोव्हेंबर आणि 17 जानेवारी फक्त निषेध व्यक्त करण्यासाठी ही समिती उरली आज तसं राहिलेलं नाहीये. आज आमचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे काही प्रमुख मिळून आम्ही महाराष्ट्राच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सीमा भागात मराठी माणसांच्यापर्यंत मराठी माणूसच नाही इतर भाषिकी कित्येक कन्नड भाषिक माणसांना कित्येक मुस्लिम म्हणजे उर्दू भाषिक लोकांना आम्ही ती सुविधा पोहोचवलेली आहे आणि येत्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या जनतेच्या मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नापर्यंत पोहोचून महाराष्ट्र एकीकरण समिती 100% बळकट करू आणि हा लढा संपेच तोपर्यंत आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करायची आमची हे आहे. इत्तेहाद देखील शुक्रिया. अल्लाह हाफिज.